सकाळच्या पलीकडले दैनिक प्रभातच्या सर्व डिजिटल माध्यमांवर. तर लाईक करा, शेअर करा आमचा फेसबुक पेज आणि सबस्क्राईब करा दैनिक प्रभातचा यूट्यूब चॅनल. पाहत रहा दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले. हाय, नमस्कार रसिका. तर आपलं ऑलरेडी इंट्रोडक्शन झालेलं आहे, पण तरी वन्स मोर आय विल इंट्रोड्यूस हर. गॅटमॅट सिनेमाच्या अभिनेत्री, लीड ॲक्ट्रेस आणि आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री रसिका आहेत आपल्यासोबत. हाय रसिका, स्वागत आहे. आणि हिचं पण मी इंट्रोडक्शन करून देते, मी एकता कपूर सोबत. एकता कपूर ऍक्च्युली युअर नेम इज एकता कपूर. थँक्यू. तर स्वागत आहे आपलं. आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे शब्दांच्या पलीकडले. तर या कार्यक्रमाची स्पेशालिटी अशी आहे की आपण शब्दांच्या पलीकडले काय आहे ते बघायचा प्रयत्न करू. ओके. तर मेजरली मला आधी हे जाणून घ्यायचं आहे की तुमचं जे कॅरेक्टर आहे गॅटमॅटमध्ये ते तुम्ही कसं डिस्क्राईब कराल. काव्या ॲक्च्युली माझ्याही ॲक्च्युली अपोजिट, शी इज व्हेरी मच्युअर, व्हेरी काम. आणि या लोकांसाठी शी इज अ बॅकबोन. आय मीन शी इज ॲक्च्युली अ सायलेंट बायस्टँडर. ती दुरून सगळं यांचं सगळं बघत असते काय चाललं आहे काय नाही ते, पण तिचा एक सायलेंट सपोर्ट आहे या सगळ्यांना. आणि यांना अभ्यास करायला लावणे किंवा ट्रॅकवर आणणे परत हे सगळं ती करत असते बेसिकली. जे मी अजिबात करत नाही, आय नेवर स्टडी, बट या. तर असं एक फार गोड कॅरेक्टर आहे. आणि तिच्या वडिलांशी फार जास्त छान एक रिलेशनशिप आहे, कारण आपल्या आईनी दाखवली आहे त्याच्यामुळे. आणि उदय टिकेकरांनी काम केलं आहे वडिलांचं, त्यामुळे मला फार मजा आली. कारण उदय सरांसोबत मी बसस्टॉपमध्ये आधी काम केलं होतं, पण आमचे काही असे सीन नव्हते एकत्र. अँड वाईल डुईंग प्रमोशन आय रिमेंबर आम्ही खूप चढलो होतो एकमेकांना, रादर त्यांनी खूप चढलं होतं मला. पण आय वॉज सो ब्लेस्ड टू वर्क विथ हिम दिस टाइम आणि फार फार मजा आली. इज अ बे ग्रेट ऍक्टर. तर मग या मूवीमध्ये तुम्ही काय गॅटमॅट जुळवण्याचा प्रयत्न केला आहे का? मी हो, मला आवडतो रंग्यात असा थोडासा, पण आता तो काय म्हणतो किंवा पुढे काय होतं रिलेशनशिपचं हे तुम्ही नक्की पिक्चरमध्येच बघा. हे तर झालं तुमचं गॅटमॅट, पण तुम्ही दुसऱ्या कोणाचं गॅटमॅट जुळवण्याचा प्रयत्न केला का? दुसऱ्या कुणाचा ॲक्च्युली हे कॅरेक्टर अगदी असं गोड असल्यामुळे ती फारसं त्या याच्यामध्ये डायरेक्टली इन्वॉल्व नसते, पण इनडायरेक्टली हे लोक प्रेमासाठी नक्की काय धडपड करतायत आणि यांना त्या जी गोष्ट करतायत त्याच्या मागचा जो गाभा आहे तो त्यांना कळतो आहे, याच्याबद्दल तिला फार जास्त अभिमान वाटत असतो. कारण गॅटमॅट जुळवणे म्हणजे फक्त यु नो सेटिंग लावून देणे दोन लोकांची असं नसतं, की तुम्ही दोन मनं जोडताय, दोन प्रेम करणाऱ्यांना जवळ आणताय, त्यामुळे ते फार छान गोष्ट आहे. त्यामुळे तिचा असतो सपोर्ट. आणि आता पुढचा काय प्रोजेक्ट काय इन हँड? इन हँड ॲक्च्युली आता मी परत चालले US आणि आय एम डुईंग अ कपल ऑफ शॉर्ट फिल्म्स देर, बट ते हळूहळू मी नंतर रिलीज करेन किंवा नंतर पोस्ट करेन. आणि एक फिल्म आणखीन माझी रिलीज होते, पण ती काही महिन्यांनी किंवा काही होईल आता मला माहिती नाही, बट गर्लफ्रेंड नावाचा मी एक नावाची फिल्म केली आहे. सो आय एम होपिंग इट रिलीज अस सून, मेटिंग परत. ओके. आणि आता आपण हा इंटरव्ह्यू एंड करू, पण ॲट अ व्हेरी फनी नोट. तर आमच्या शोचं एक स्पेशल गेम आहे. या गेममध्ये मी तुम्हाला काही बॉलिवूड कॅरेक्टर्स, ऍक्टर्स नाही, कॅरेक्टर्सची नावं सांगणार. ओके. आणि त्या कॅरेक्टर्सची नावं ऐकून तुम्हाला मराठी इंडस्ट्रीमधले कुठल्या ऍक्टरचं नाव आठवते, म्हणजे तो रोल कोणी केला पाहिजे. ओके. असं आपण एक गॅटमॅट लावू. ओके. तर लेट्स स्टार्ट विथ माय फेवरेट वेलकम मूवीमधला मजनू भाई. I think Hemant Dhome. Okay. Yeah, Dhome. Chachi 420. Oh, okay. Chachi 420, I think, yaar, jo Bhairupi hai abhi Marathi industry ka, Subodh Bhave. Perfect for that. Subodh Bhave. Perfect. Haa, chehra baga tichha. She almost turned pink. Subodh Dada, see this. Wow. And last one. Mumbai ka Raja kaun? Bhiku Matre. Are bapare. Oh, Jitendra Joshi. Perfect. Perfect. He's totally perfect. He'll fit into the role. Definitely. Thank you so much. Thank you, Rasika. I'm sure आमची प्रेक्षक हा इंटरव्ह्यू जेवढा एन्जॉय करत आहेत तेवढीच कॅटमॅट मूवी सुद्धा एन्जॉय करणार. तर नक्की जाऊन बघा मूवी रसिका, प्लीज. हो, प्लीज 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 आमच्या कॅटमॅटच्या चित्रपटावर खूप 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 प्रेम करा. आणि माझा सिरियल नंतरचा पहिलाच चित्रपट आहे, त्यामुळे प्लीज त्याच्यावर प्रेम करा. नक्की चित्रपट गृहात बघायला जा. 16 नोव्हेंबरला आमची फिल्म रिलीज होते, सो प्लीज बघा, खूप प्रेम द्या. थँक्यू सो मच. हॅलो एव्हरीवन, 16 नोव्हेंबरला आमची एक फिल्म येते. हा, आणि ती फिल्म तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये जाऊनच बघायला पाहिजे. डोंट मिस टू वॉच दिस मूवी. आय
अरे नाव तर सांगा मूवीचं. गेट मॅड. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा शब्दांच्या पलीकडे.